उद्याना कुटुंबात एखादा निर्णय घेतात, नवऱ्याला मान्य असतो, बायकोला मान्य नसतो, एका पोराला असतो, एकाला मान्य नसतो. कोणी म्हणतं नाही आपण साहेबांबरोबर गेलं पाहिजे, कोणी म्हणतं दादांबरोबर गेलं पाहिजे. मी तर म्हणतो आपल्याला पवार परिवाराबरोबर जायचं. काही गोष्टीला छाती वगैरे ठेवावा लागतो, काही गोष्टी मान्य असतात पण मान्य असं आपल्या एखादी गोष्ट मान्य नसते, पण तरी पण आपल्याला गप राहावं लागतं. मॅसेज सा काय भूमिका मांडणार आहे का शेवट, भूमिका काय मांडायची काय नाही यापेक्षा आपण राष्ट्रवादी पक्षाबरोबर आहे. राष्ट्रवादी पक्ष मी तर त्या दिवशी सुद्धा एक ट्विट केलं, काहीतरी रात्री 12 वाजता केलं मुंबईवरून येता येता ट्विट केलं की राष्ट्रवादी हा पक्ष नाही, हा राष्ट्रवादी हे परिवार आहे. की आदरणीय पवारसाहेब असो, आदरणीय दादा असो, आदरणीय ताई यांचा परिवार आहे. त्यामुळं आणि तो परिवार सक्षम आहे. त्या परिवारामध्ये असे राजकीय थोडेफार काय असतं काही गोष्टी, पण तो परिवार सक्षम आहे. असा काय तुटून देणारा परिवार नाही, कार्यकर्त्यांना काय वाड्यावर सोडून देणारा परिवार नाही तो. त्यामुळं ह्या गोष्टी आता बऱ्याच जणांच्या आता शेवट कुठला पण निर्णय जर घ्यायची वेळ आली तर कुठलाच निर्णयाची एकमत होत नसतं. कारण मी ह्या निर्णय प्रक्रियेतून गेलो, मी ज्यावेळेस शिवसेनेतून बाहेर पडलो त्यावेळेसुद्धा बऱ्याच जणांचे वेगवेगळे मतप्रवाह होते. कुणी म्हणायचं आपण राष्ट्रवादी गेलं पाहिजे, कुणी म्हणायचं अजून वेगळ्या पक्षात गेलं पाहिजे, कुणी म्हणायचं आपण अपक्ष लढलं पाहिजे. म्हणजे 5 ही बोटं आपले काय सारखे नसतात. घरात जरी 5 माणसांचं कुटुंब असलं आणि या खाता निर्णय घ्यायचा ठरलं तर सगळ्या 5 जणांना तो निर्णय मान्य नसतो. नवरा बायकोने एखादा निर्णय घेतला तर पोरांना मान्य नसतो, आणि पोराने निर्णय घेतला तर नवरा बायकोला मान्य नसतो. उद्याना कुटुंबात एखादा निर्णय घेतला तर नवऱ्याला मान्य असतो, बायकोला मान्य नसतो, एका पोराला असतो, एकाला मान्य नसतो. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी राजकारणात कुठला निर्णय घेतला तरी मी कुठला जरी निर्णयावर आपल्याला निर्णय प्रक्रिया येण्याची वेळ आली तर तो काय सगळ्यांना मान्य होणार नाही. ठीक आहे, आता इथं सगळ्यांनी हात वर केले, तुम्ही बांधता ते काहीतरी धोरण काहीतरी म्हणले. आता म्हणायचा एक असतो, म्हणायला मस्त वाटतं ना, म्हणायला मस्त वाटतं की आपण 100% निलेश लंकेने निर्णय घेतला, तो निर्णय मान्य आहे. पण बाकीचे नंतर आपल्याला काहीतरी लोक सांगत असतात, नाही तुम्ही निर्णय चुकीचा घेतला, तुम्ही निर्णय बरोबर घेतला. सगळ्या राजकारणाच्या घडामुळे आता कधी कधी ते मोबाईलला जर कमेंट बिमेंट बघितल्या तर लोक काही पण कमेंट टाकतात, लोकांचे मत मांडतात ना. शेवट आता काय त्यांना त्यांचं व्यक्ती स्वातंत्र्य मत मांडायचं. कोणी म्हणतं नाही आपण साहेबांबरोबर गेलं पाहिजे, कोणी म्हणतं दादांबरोबर गेलं पाहिजे. मी तर म्हणतो आपल्याला पवार परिवाराबरोबर जायचं, आपल्याला पक्षाबरोबर राहायचं, या सगळ्या गोष्टी. आणि आपल्यासारख्या एक तर मगाशी बोलताना सांगितलं, ज्यांचे 7 टर्म झाले 8 टर्म झाल्या त्यांना सुद्धा कुठला अध्यक्ष तुम्हीच सांगितलं ना, त्यांना सुद्धा कुठला निर्णय घ्यावा सुचत नाही. तर आपण पहिल्या टर्मचे आमदार आहे आणि पहिल्या टर्मचे आमदार असल्यामुळं आपण पण असा एवढा काय फास्ट निर्णय घेऊ शकत नाही ना. आता निर्णयात कसं असतं, मी क्विक निर्णय घेणारा माणूस आहे, म्हणजे माझी मेमरी पण एकदम फास्ट आहे. पण सगळ्या गोष्टीचा विचार केला आपण या कुटुंब आहे, कुटुंबामध्ये आपण काही निर्णय लवकर नाही घेता येत ना. काहीतरी काही गोष्टीला छाती वगैरे ठेवावा लागतो, काही गोष्टी मान्य असतात पण मान्य असं आपल्या एखादी गोष्ट मान्य नसते, पण तरी पण आपल्याला गप राहावं लागत. आपण नाही का आपण हे सगळं ईद बसलेलं आपला परिवारच आहे. आता सगळ्या मला परिवारातल्या गोष्टी मान्य असतात का? उद्या आमचं सुभाषजी एखादी निर्णय घेतलं किंवा बाळासाहेबांनी निर्णय घेतला, कुणी असू ईद बसलेलं, आपले श्रीकांत शेट्टी निर्णय घेतला, एखादा निर्णय घेतला तो निर्णय इतका ॲग्रेसिव्ह असतो. मला माहीत असतं श्रीकांत शेट आता 10 पावलं पुढलं गेलेले आहेत. आता त्यांना आता आपण सांगण्यापेक्षा आता आपण त्यांच्या भूमिकेशी ठाम राहिलं पाहिजे. ही भूमिका आपण कधी कधी मांडतो कारण आपल्या कुटुंबातले वेगवेगळे मतप्रवाह नाही झाले पाहिजे. कधी कधी एखादी गोष्ट अशी 4 माणसात आपल्यातला एखादा माणूस फास्ट बोलून जातो, आपण एखाद्या तडजोडीच्या विषयावर बसलेला असतो आणि एखादा आपल्यातला सहकारी एखादी गोष्ट बोलून जातो. आता आपल्याला मनात नसतं ती गोष्ट, आपल्या मनात उलटं असतं, पण आपल्यातला एखादा सहकारी आता 4 माणसात बोलला ना, मग आता त्याची बाजू झाकून नेण्यासाठी मग आपण गप्प बसायचं असतं.